ओ चला बाहेर 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 काय परवानगी वगैरे विचारायची काय पद्धत आहे का? एक मिनिट. काय काय काय? हा विश्वासराव सरपोतदारांचाच बंगला ना? हा. हे पहा माळीबुवा. मी माळीबुवा नाही, मीच विश्वासराव सरपोतदार. हो का? माफ करा. ठीक आहे ठीक आहे. पण धनंजय माने इथेच राहतात ना? तू कोण? तुझा त्याचा काय संबंध? अहो मी त्याला कोल्हापूरून भेटायला आलोय, तो माझा मित्र आहे. तुझ्या सारख्या भामट्याना मी बरोबर ओळखतो, तू वाटेल त्या थापा मारू नको. अरे काय थापा काय? हे बघा तो आला. ए धनंजय धनंजय इकडे इकडे. हे बघ काय म्हणतात, मी थापा मारतो म्हणून. हा काय म्हणतो बघ. कोण तू? अरे मी सुधीर. त्याला मी तुला ओळखत नाही. अरे का असं काय म्हणतो ओळखत नाही? अरे तू केवढा बदललास रे, आपण कोल्हापुरात केवढे दोस्त. चल शेंड्याला मग ओघाच बदमाश. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही मला नीट पत्ता सांगा, मी तुम्हाला तिकडे नेऊन पोहोचवतो. चला 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 चला. निघा निघा निघा. बघितलंस हे असे भामटे घरात शिरतात तुम्ही असताना? काय घरात घरात? हो मग चोऱ्या करून निघून जातात. बघा म्हणजे झालं. मला माळी म्हणाला. माळी म्हणाला? हो तुमच्या तोंडावर तुम्हाला माळी म्हणाला पुरे. हा काय झालंय? काय काय? तू आधी इकडे सुद्धा तू इकडे उठलं? अरे नोकरी शोधायला. म्हणजे काय? अरे म्हणजे माझ्या काकाने मला घराबाहेर काढलं आणि मला वाटलं की तुझ्याकडेच येऊन राहावं, तुझ्याकडे राहायला जागा आहे. मालकाला बघितलास ना? अरे हो रे, पण मी आता काय करू, कारण पुण्यात माझा तूच एक मित्र आहेस आणि मी आता कोणाकडे जाऊन राहायचं? बरं ठीक आहे, तू इकडे राहा, पण एक लक्षात ठेव. काय? तू त्या दरवाजाने यायचं नाहीस. तुझा येण्या जाण्याचा दरवाजा म्हणजे खिडकी.